श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि सुशोभित अशी भव्य रथ मिरवणूक अन्नछत्र मंडळाच्या वतीनं मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. प्रारंभी अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी मिरवणुकीचा शुभारंभ भरत मित्र मंडळ पुण्याचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर आणि मराठी चित्रपट अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला. वटवृक्ष देवस्थानचे पुजारी मोहनराव पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, महापालिकेचे नगरसेवक अमोल शिंदे, शैलेश पिसे, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा मार्गस्थ झाला. या पालखी सोहळ्यातील मान्यवरांचं स्वागत अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले यांनी केलं. मिरवणूक प्रसंगी विविध सामाजिक संघटनांकडून महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याच्या पाऊचचं पालखी मार्गावर वाटप करण्यात आलं. रथाची आणि पालखी मिरवणूक श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणातून निघून नवीन विहीर, राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ मार्गे समर्थ चौक, सेंट्रल चौक, सोन्या मारुती, वीर सावरकर चौक, कापड लाईन मार्गे कारंजा चौक, बुधवार पेठेतील समाधी मठ तेथील आरतीनंतर कारंजा चौक, सुभाष गल्ली, जय जवान गल्ली, मधला मारुती, राम गल्ली, गुरु मंदिर, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे अन्नछत्र मंडळात आरतीनं सांगता करण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्याम मोरे, खजिनदार रवींद्र भंडारे, अप्पा हंचाटे, राजेंद्र लिंबी तोटे, लक्ष्मण पाटील, डॉक्टर मनोहर मोरे, अब्दुल मुहिद वळसंकर, संतोष भोसले, बाबासाहेब निंबाळकर, किशोर सिद्धे, प्रवीण देशमुख, मनोज निकम, नितीन शिंदे, राजू नवले, शीतल फुटाणे जाधव, चंद्रकांत सोनटक्के, दीपक जरीपटके, मंगेश फुटाणे, सागर गोंडाळ, सनी सोनटक्के, बाबा सुरवसे, कांत झिपरे, स्वप्नील पाटील, वैभव मोरे, रोहित खोबरे, रमेश शिंदे माकणे आदी भक्तगण उपस्थित होते.